महाबळेश्वर या ठिकाणी असलेलं सप्ताह नॉलेज हब या ठिकाणी गेल्या एक वर्षापासून शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्यामुळे त्यांनी शिकवणं बंद केलेलं आहे आणि त्यामुळे 4,500 विद्यार्थ्यांचं भविष्य आज या सप्ताह नॉलेजच्या धोक्यात आलं. या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग सुरळीत सुरू होण्याकरता आणि शिक्षकांचे पगार होण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलो. सन्माननीय जिल्हाधिकारी तिथल्या मीटिंगला बिझी असल्याकारणाने त्यांना यायला विलंब होणार होता, त्यामुळे आम्ही निवासी जिल्हाधिकारी रामदास केळकर साहेबांना निवेदन देऊन आमची घटना आहे की लवकरात लवकर वर्ग सुरू नाही झाले या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होऊ शकतं, त्यामुळे ताबडतोब या संदर्भामध्ये तोडगा काढावा अशी त्यांना विनंती केली. येत्या 5 तारखेला विश्वास ठाकूर ज्यांच्या बँकेवर ज्यांच्यावर लोन आहे त्या विश्वास ठाकूरांकडनं सपकाळांनी घेतले, त्यांना पाचारण करण्यात येतं. डॉक्टर रवींद्र सपकाळ संचालक त्यांना पाचारण करण्यात येणार आहे आणि कलेक्टर साहेब स्वतः त्यांच्याशी बोलून 5 तारखेला या संदर्भात तोडगा काढणार. यदा कदाचित या 5 तारखेपर्यंत तोडगा नाही काढला तर ह्या नाशिक शहराच्या मध्याचे आमदार प्राध्यापक देवेंद्र परांदे यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांसाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेऊ आंदोलन करू, परंतु या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये न्याय मिळवून देऊ अशी मी या विद्यार्थ्यांना आपल्याला